नमस्कार मित्रांनो कैलास टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भरपूर जण कमेंट करून विचारत असतात घरकुल ड यादी कधी लागेल तर मित्रांनो ही घरकुल ड यादी आतापर्यंत का आली नाही त्याचं कारण काय या आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्हीसुद्धा घरकुल ड यादीच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा तसेच चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा जेणेकरून आपल्या या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो ही घरकुल ड यादी आतापर्यंत न येण्याची दोन कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे आधार शेडिंग आणि जॉबकार्ड मॅपिंग दोन हजार अठरामध्ये शासनाने नवीन घरकुलांसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून नावे सुचवण्यास सांगितली होती तेव्हा ग्रामपंचायतीमार्फत आवास प्लस म्हणून गावांमध्ये सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेतून ग्रामपंचायतीने प्रपत्र ड यादी तयार करून शासनाला पाठवली होती त्याच्यानंतर शासनाने त्या लोकांची ही घरकुल ड यादी म्हणून जाहीर केली आणि या ड यादीमधून पात्र लाभार्थी निवडण्यासाठी त्या सर्वांची आधार शिडिंग तसेच जॉबकार्ड मॅपिंग सुरू केली त्यामुळे ही ड यादी यायला वेळ लागला आहे कारण जोपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या जिल्ह्याची फायनल यादी लागत नाही तर हे एक कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे मागे शासनाने काही पात्र अपात्र नावांची जी जिल्हा निहाय आकडेवारी सांगितली होती त्यात पात्र असलेल्यांमध्ये सुद्धा अपात्र आढळून आल्यामुळे त्या पात्र नावांची पुन्हा चौकशी सुरू झाली आणि ही चौकशी अजूनही सुरूच आहे त्यामुळे ही घरकुल ड यादी यायला वेळ लागला आहे तर मित्रांनो हे दोन प्रमुख कारणे आहेत घरकुल योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद